जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं चॅनलमध्ये चॅनलमध्येच नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर आपण आज हा व्हिडिओ खूप स्पेशल असा केलेला आहे हा व्हिडिओमध्ये आपण शिवघोषणा आणि बरेच काही आपण यूज केलेलं आहे तर तुम्ही आधी हा व्हिडिओचा डेमो पाहून घ्या आणि डेमो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ओके okay, तर डेमो कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे आजचा तो खूप स्पेशल होणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आणि आजच्या व्हिडिओचे जे काय मटेरियल आहे आपलं जे काय पी एन जी बॅकग्राऊंड वगैरे काय आपण यूज केलेलं आहे म्युझिक वगैरे सगळं तर ते त्या पी एन जीला एक जिप फाईल आहे त्या जिप फाइल एक पासवर्ड आहे ते पासवर्ड ह्या व्हिडिओत कुठे आहे शकतो आणि हा पासवर्ड फक्त आपण एकाच पार्टमध्ये दिलेला आहे दोन पार्टमध्ये आपण बंद केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि हे मटेरियल जे आहे ते डाउनलोड करणं खूप खुँप म्हणजे खूप सोपं हो आहे जर तुम्हाला डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक आहे ते तुम्ही जाऊन पाहा आणि डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपण थोड्या वेळ न चालू करणार तर त्याआधी सांगायचं राहिलं आपले हे जे काही मटेरियल वगैरे हो असतं आपण टेलिग्रामवरती देतच असतो जेव्हा आपलं लाई लाईक एम कम्प्लीट होतं तेव्हा आपण मटेरियल टेलिग्रामला देतच असतो तर टेलिग्राम चॅनल नक्की ना टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला एडिटिंग विषय कोणताही प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्रामच्या ॲडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे थोडा वेळ न घालतो आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं तर जॉईन करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला वन पॉईंट एट के आहेत आपण टेलिग्राम चॅनलवरती मटेरियल देत असतो त्या त्याचबरोबर आपण आजचा व्हिडिओ कधी टाकणार आहे असं वगैरे सगळे आपली इन्फॉर्मेशन ते देतच असतो चला तर थोडा थोडा वेळ निघाल तर आपण आता स्टार्ट करूया तर तुम्हाला सिंपली डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रीसेट लिंक ह्या नावाने एक लिंक भेटून जाईल ती सिम्पली अशी त्या लिंकवरती टच करायची टच केल्यानंतर अशा प्रकारे काय लोडिंग येईल नंतर अशा प्रकारे अजून एकदा लोडिंग घेईलनंतर डायरेक्ट असं आलायटी मशीनमध्ये आपल्या ओपन होईल जाईल ती लिंक नंतर व्हेरीफाय लिंक असं तुम्हाला एक ऑप्शन भेटून जाईल तिथे भेटल्यानंतर सिम्पली तर इम्पोर्ट करायचं आहे या प्रिसेट लिंकचं मी क्रेडिट जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता ओके तर इम्पोर्टवरती टच केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथं जो दोन नंबरचा फोटो दिसतो त्यावरती टच करायचं आहे फिट्सवरती जायचं आहे थ्री डॉटवरती डाऊन जाऊन कॉफी इफेक्ट्स करायचं आहे कॉफी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक येच एन प्लसवरती टच करायचं आहे आणि तो जो तीन नंबरचा रिशो आहे फोर इंटू फाईव्हचा त्याला सेट करून तुमचं जे काही क्वालिटी आहे ती तुम्ही हाय ठेवू शकता नंतर आपण सिंपली तर कलर ब्लॅक सिलेक्ट करायचं तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर सिंपली क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचे टच केल्यानंतर कर आता तुम्हाला अशा प्रकारे काही स्क्रीन दिसून येईल दिसल्यानंतर तुम्ही सिम्पली तर प्रेशवरती टच करायचे इमेजिंग व्हिडिओवर जायचे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक व्हिडिओ क्लिप दिलेली आहे शिवघोषणाची ही ती सिंपली अशी ॲड करायची तर ओके ॲड केल्यानंतर सिंपली आपल्याला थ्री डॉटवरती टच करायचं आहे फिलस्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर आपल्याला सिंपली आता इथं सॉन्गवरती टच करायचं आहे ॲडिओवरती जायचं आहे आणि मी तुम्हाला जे सॉन्ग दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके तर हे सॉंग आहे ते ॲड केल्यानंतर सिंपली मी माझा इथला आवाज थोडा कमी करून घेतो तर एवढं केल्यानंतर आपल्याला सिंपली एक काय करायचं आहे जेव्हा आपला हा व्हिडिओ इथं संपतो तिथं जायचं आहे तिथं एक बीट मार्क द्यायचा आहे दिल्यानंतर आपल्याला ह्या सॉंगवरती टच करायचं आहे आणि स्टार्ट लेसन आणि ह्या सॉंगवरती टच करायचं आणिची जी जे काय सॉन्ग आहे आपलं ते चाळीसपर्यंत ठेवून घे ठेवायचं आहे नंतर इथं आपल्याला जेव्हा आपण बीट दिली तिथे तिथे येऊन तिची जी काय आपली सॉन्गची स्ट्रेंट आहे ती पूर्ण शंभरपर्यंत तुम्ही ठेवू शकता ओके एवढं केल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे आत्ता हे ॲड केल्यानंतर आपल्याला सिम्पली तर जायचं आहे आणि प्लसवरती टच करून इमेज अँड व्हिडिओवरच जायचं आहे आणि मटेरियलमध्ये जे काय मी फोटो दिलेले आहेत ते सिंपली असे वन बाय वन ॲड करायचे आहेत ओके okay, तर फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपलीवरती थ्री डॉटवरती टच करायचं फिल स्क्रीन करायचं आहे नंतर त्या फोटोवरती टच करायचं खाली इफेक्ट्सवरती जायचं जा जा, आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर असं ऑल फोटोजला करायचं आहे ओके तर याच्यानंतर आपल्याला फूडच्या फोट पुढच्या म्हणजे चौदा सेकंदापर्यंत यायचं आहे नंतर दुसरा जो काही तुमचा फोटो आहे तो सिलेक्ट करून फिल स्क्रीन करायचा आहे फिल स्क्रीन केल्यानंतर आपल्याला इफिट्सवर जाऊन थ्री डॉट थ्री जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे आधी मी ऑल फोटोज ॲड करून घेतो नंतर मी पेस्ट इफेक्ट करतो ओके तर नेक्स्ट फोटो ओके असेच ऑल फोटो ॲड करून स्क्रीन करायचे आहेत आणि त्यांना इफिट्सवर जाऊन थ्री थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे तर मी असे ऑल फोटोज ॲड करून घेतो आधी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक नसेल की तो तर लाईक करून घ्या कारण लाईक करणे आणि सबस्क्राईब करणे देखील फ्री असेल तर सबस्क्राईब पण करून टाका तुम्ही वावा ना आपल्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट आला असेल तर नक्की करा ओके तर मी आता व्हिडिओ स्किप करतो तोपर्यंत ओके तर मी ऑल फोटोज ॲड केले आता हा लास्ट फोटो ॲड करायचा राहिलेला आहे फक्त तर ओके तो देखील मी आता ॲड केलेला आहे आणि सर्व फोटोंना मी असं इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉक्टर टच करून पेस्ट इफेक्ट देखील केलेला आहे तर आपल्याला इथं तीस सेकंदावर आल्यानंतर जेवढं आपलं सॉन्ग आहे सॉन्ग आपलं थोडं तीस सेकंदला कमीच आहे हाय बरोबर तीस सेकंद तो तिथ तिथपर्यंत आपल्या सर्व फोटोज नीट सेट करायचे आहेत सेट, करा सेट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप आपली स्टार्ट लिहायचं आहे सिंपली प्लेसवरती टच करायचं इमेजन व्हिडिओवरती जाऊन जे काय मटेरियलमध्ये मी एक तुम्हाला इफेक्ट दिला आहे हा ओव्हरलाय इफेक्ट तो सिम्पली असा ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर सीडवरती टच करायचं आहे फिलस्क्रीन करायचं आहे फिलस्क्रीन केल्यानंतर आपल्या इथं तुम्हाला ब्लेंडिंग ऑप्शनवर भेटून जाईल त्याच्यावरती टच करायचं आहे लाईटिंगवर जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि तो ओवरलाय इफेक्ट आपला जेवढा व्हिडिओ आहे तिथपर्यंत जायचा आहे लास्टला आणि तो ओव्हरलाई इफेक्ट तिथेच कट करून टाकायचं आहे कट केल्यानंतर आपल्याला सिम्पली प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवरती जायचं आहे आणि तुमचा जो काही लोगो आहे तो सिलेक्ट करायचा आहे तो बरोबर असा जास्त मोठा आहे आणि जास्त छोटाही आहे ना असा बरोबर मिडियम साईजमध्ये ठेवून खाली सिम्पली ॲ सिम्पली त्या ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर सिंपली के त्यावरती टच करायचं आहे आणि एकदम व्हिडिओच्या लास्टला जायचं आहे आणि दोन नंबरच्या ऑप्शनवरती टच करायचे नंतर स्टार्ट लायचं आहे नंतर आता तुम्ही पाहू शकता आपला व्हिडिओ कसला खतरनाक कडक असा झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या एडिटिंग टॉपिकवरती पाहिन ते नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जरी आपलं व्हिडिओ पूर्ण पाहिलं असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचं पासवर्ड भेटलेला असणार त्याशिवाय तुम्हाला पासवर्ड भेटलेच नसणार तर तुम्ही व्हिडिओ कृपया करून स्किप करू नका आणि पूर्ण बघा आणि पासवर्डशिवाय तुम्हाला ह्या व्हिडिओचं मटेरियल भेटणारच नाही चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र आणि हायोड एक्सपोर्ट करणं खूप म्हणजे खूप आहे वरती एअरवरती टच करून एक्सपोर्टच्या बटना डावायचा आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जे महाराष्ट्र मला आहे मराठा मला